हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाल भाव झालं का सर्वांचं जेवण छापानी भाव बहिणीनं आपलं जेवण काय झालं नाही बरं का काय जेव एवढं ऊन आहे भाव भयानक काय सांगावं तुम्हाला असलं ऊन बेकार जर पडलंय का ना काय जीव वाटतंय काय करू वाटतय भाव नाही जेवण केलं मायरोचं पप्पा मोबाईल घरा चार्जिंग रात्री मोबाईल लाव लावलाच नव्हता चार्जिंगला भाव बहिणीनं ते तसं झोपून गेलं उशालाच मोबाईल मग घरीच मोबाईल घेऊन गेले तर देवळात बसायला तर म्हणलं चला व्हिडिओ बनावा भावा बहिणींसाठी एक भावा बहिणीनं तुम्ही म्हणताल की केसा अशी मोकळी सोडली ती का सोडले ती माहिती आहे का आताच धुन भांडी केलं एवढं ऊन तर हाय दारात तुम्हाला सांगते एवढं ऊन हाय असं दारात नाही पाय सुद्धा बाहेर टाकू वाटायला पण आता काम एवढं मोठं पडलेलं ती कोण करायचं आपलं म्हटल्यानंतर काही जावंच लागतय बाहेर मग तुम्हाला सांगते उन्हात बसूनच कपडे धुतली भांडी घासली काय केलं आहे का सकाळच्या आठ सात वाजल्यापासूनच दिसाय चालू होतोय भावा बहिणीनं उनलय मोठलट पडतं या कडक जे हार नुसतं तुम्हाला सांगते दारात पाणी मारलं आगाव दोन बादल्या ओतून घेतली आणि कपडे धुत बसले जसं जसं अंग वाळत जाईल तसं वरण पाणी वतत गेली मी तसंच कपडे बसवून धुतली भांडी बसवून धुतली भावा बहिणीनं आणि आता कपडे बदलले ते नाहीतर तुम्हाला सांगते बाहेर तोंड सुद्धा असत बघू सुद्धा वाटत नाही इतकं होऊन भयानक हा पाऊसच पडला नाही ह्या वर्षी तर भावा बहिणीनं ऊन तर भयानक असणारच की दुष्काळ पडल्या लय बेकार आणखी तुम्हाला सांगते हे दोन तीन महिने लय बेकार जाते ते उन्हाळ्याचं तुम्हाला सांगते आता चैताचा महिन्यात काय बापरे करपून जाय करपून जाय एवढं ऊन असतं भयानक मग तुम्हाला सांगते दोन बादल्या अंगावर वत्यायचा बा धुणं धुवायचं तसंच बसून मायरूला बी मायरूला बी भावा बहिणीनो तशी जा आता बी तिला म्हणलं येऊ उन्हात इकडं म्हणजे आता ती आता मी बाहेर उन्हात बसल्यानंतर भावा बहिणीनो ती घरात एकटी बसती का आणि मायरू आपली आधीच फोडपत्री किती ते अजिबात घरात थांबत नाही जिकडं मी असेल तिकडच तर तो मला सांगते तिनं बी म्हणली माझ्या पण अंगावर मी अंगावर बदली बद वतून घेतली की ती पण येऊन चिटकून राहायची मग ती पण भिजली तिची बी कपडे अंगातली भिजली भावा बहिणी मी कपड्यावरच केल्या वतलं पाणी पादापादा एवढंच उकडत होतं काय करायचं गारगार पाण्याने जसं भावा बहिणीने उन्हाळा चालू झालाय का ना जसा उन्हाळा चालू झालाय तसं आम्ही थंड पाण्याने आंघोळ रोज करतोय रोज थंड पाण्याने आंघोळी असते त्या आमच्या एक दिवस बी गरम पाण्याने आंघोळ्या नाही त्या करत करत कारण एवढं ऊनच हा या काय वाटत नाही थंड पाण्याने ना। तुम्हाला सांगते आम्ही थंडीत सुद्धा थंड पाण्याने आंघोळ केली लय वेळा एकदा दोनदा म्हणजे पाच सहा वेळा चांगलं पाणी तापावलं असेल नाहीतर थंडीत सुद्धा आम्ही हेनेच आंघोळ केले गार पाण्याने आम्हाला सणच होत नाही उकाडा मायरूला पण नाही सण होत मायरूच्या पप्पाला तर बिलकुलच नाही तुम्हाला सांगते ती लाईट थोडं दहा दहा साडे दहा वाजायची आता तेवढा जाऊन बसतात तिकडं हवेला आणि भरपूर अशी माणसं देवळात असते ते आपल्या मायरूला बी घेऊन जाते तर पण आता मायरू माग अशी पाण्यात भिजत होती म्हणल्यानंतर काही नाही ते घेऊन गेलं तिला नाहीतर ती बी जाती खाते ती पेते ती तिकडं जाऊन बसते ते देवळात आणि काही एक एक दिवशी तर जेवण बी करत माहिती भावा बहिणीनं कारण की ऊनच आहे असलं उन्हात नुसतं पाणी माणूस पिताय थंड फ्रीजमधलं मधलं नुसतं पाणी प्यायचं आणि जाऊन बसायचं बाटल्या घेऊन तिकडं फ्रीज देवळात तेवळात बा फ्रीजमधली थंड पाणी पिऊन भावा बहिणीनं काय साध पाणीच आहे त्यात की की त्या गार पाण्याला साध पाणी म्हणती भावा बहिण मायरो तर मायरोचा विषय सांगायचा आहे तुम्हाला तर सकाळी भावा बहिणीनं पुनम ताईंचा फोन आला होता तसा भावा बहिणीनं ते सारखं फोन करते बरं का आपल्या आत्याला योग पुनम ताई सारख्या फोन करते आता योग्य आपल्या कामाला लागले त्या दुसरीकडे कपड्याच्या दुकानात कामाला लागले त्या म्हणल्यानंतर तुम्हाला सांगते योग्यता ताई काही करत त्या सारखं फोन म्हणजे त्यांचं कमीच येतात फोन नाही तर कामाला नव्हते तेव्हा सारखं फोन यायचा दिवसात न दोन तीन वेळा यायचं पण आता भाव ते कामाला जाते तसं फोन नाही त्या करत पण सकाळचा आपल्या पूनम ताईंचा फोन येत असतो तर आताच्या मोबाईलवर आला होता बारका मोबाईल आहे थे त्यांचा मग मायरो काय म्हणली व्हिडिओ कॉल कर तर माय त्यांचा फोन आल्यानंतर ना धावती तिकडे जायला म्हणते अको मला नेहायला य मला नेहायला य मला मी आताची येते मी आताची येते मला नेहमी लय जी महाग लागते भावा बहिणी तिला आमच्यापाशी काही कमी आहे ती तिकडंच निघते काय माहिती आपल्या पूनम ताईच्या इकडे तसं भावा बहिणी तुझं तरी काय चुकतंय हिथं खेळायला कोणा इकडे तिकडं वरावरा हिंडते उगाच बिना कामाची काल तर तिनं लय वैताग आणला बाग रोड, ती तुम्हाला सांगते आमच्या इकडं रोड आहे बघा काठीचा त्या काठीच्या रोडनं तिकडे एक तिच्या शाळेतल्या वर्गातल्या पुरीचा एक तिकडं घर आहे रोड रोडला तर रोडमधनं ती चौकात ना तुम्हाला सांगते तिच्या घरी दोन वेळा गेली न सांगता मग भावाहिणीनं ही तर तिला खेळायला कोण नाही त्यामुळे तिला असं पोंडवल्यावणी होते म्हणून ती सारखं पळ काढतीये तसं बी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतीलच भावा बहिणीनं या उन्हामुळे मी तिला शाळेत लावणं आहे दोन तीन दिवस झालो इतकंच भयानक ऊन आहे तिला शाळेतच लावणं नाही कारण की कसं माहिती आहे का ऊन उन, उन्हात लेकर फिरते ती बाहेर येते ती सतरा वेळा शाळेत जरी गेली तरी मग काय एवढं उन्हाळ्यात मी काय एवढं तिला म्हणजे शाळेला पाठवत नाही भावा बहिणीनं आणि एक वाजता बी उन्हात नाही यायचं दुपारचं ऊन किती असतं भावा बहिणीनं कावर चालत यायचं चा उन्हातनं मग तिला काय दोन चार दिवस शाळेला लावलीच नाही भावा बहिणीनं बघू एवढं ऊन कमी आल्यानंतर शाळेत लावायचं ना आता काय उन्हाळ्यात सुट्ट्याच लागतेल्या मे महिन्यापर्यंत मग तिला घालवायची तिच्या मोठ्या आखोकड आप आणि आपल्याला तर कुठं भावा बहिणीने येतो उन्हाळा ऊन उन सण होतंय योग आणि आपल्याला आधीच मायरूला लय नटायचा टायचा शॉक आहे मग पुनता काय त्यांचा मेकअप बॉक्स दावाय लावते म्हणती आपो मला मेकअप बॉक्स धावतो जा गजरं त्यांच्या दारात फुलं फुलंही भरपूर राहायची भावा बहिणीनं सकाळी ते गजर हे काढलेलं तर तिकडं जायचं जायचं सारखं मला यायचं यायचं भावा बहिणीनं सारखी म्हणती मला बंगलवाली आखोकडं जायचं मग आता उन्हाळ्या सुट्टीत माहेरूला तिकडंच तिकडच लावायची आपल्या पशी तिला खेळायला लेकरच नाही तिथं आहे येत्या तरी शिवानी आहे दोघीजणी खेळतेल्या तरी हाय का ना आणि तिकडं मस्त भाव बनून तिकड त्यांचे तिकडं उन्हाळा बी एवढा जाणवत नाही कारण की असं मोकळ्या डोंगरा डोंगर ठिकाणी घर आहे त्यांचं आणि डोंगरात घर असल्यावर तुम्हाला सांगते इकडून तिकडून हवा त्यांच्या इकडं भरपूर आणि आपल्या इथं तुम्हाला सांगते हवाच लागत नाही कसलीच हवा लागत नाही एकतर असं बोळीत घर असल्यावर हे आपलं नाही पुढून पुढं ती चावडी नव्हती तेव्हा तरी हवा यायची पण आता ती समोर चावडी चावडी झाली त्यामुळे काय आता हवाच येत नाही कसलीच हवा येत नाही सगळं पॅक बंदच आहे आपल्या इकडं म्हटल्यानंतर काय इथं करमत बी नाही तुम्हाला सांगते दारात आपल्या दारात आपल्या बाहेर बसायला जरी काय म्हणते वसरी असली तरी आपण दारात बाहेर बसलो असतो काहीतरी टाकून टेबल फॅन टेबल फॅन आणून बाहेर दारात टाकून बसलो असतो पण त्या शेडमध्ये बाबा बहिणीनं कोण बसते आता तुम्हाला सांगते एवढा उन्हाळा गेला का ना आपण ती शेड जी आहे ना ती शेडच आहे ती मस्त करणार आहे आपल्या घरात फक्त इथं कपाट बेड आणि ही पाहिजे फ्रीज पाहिजे नाहीतर तुम्हाला फ्रीज मी तिकडं किचनमध्येच घेणार भाव बहिनं तिकडे पत्रा शेड टाकणार आहे तिथंच बाहेर स्वयंपाकाचं करून टाकणार आहे कारण की लय ह्या घरात म्हणजे असं तुम्हाला सांगते लयच आहे सगळं घरात सामान हे नाचल्यामुळं का ना भरपूर असतं आहे काय म्हणजे असं मोकळच नाही आहे असं मोकळं घर असल्यानंतर भावभिम कसं असतं आपल्या त्या घराला ख खिडकी बसवून घ्यायच्या तीन चार हजार रुपये खर्च येतो या आमच्या जावच्या आमच्या आम चाजा, आम जाव आमच्या जावाच्या घराला खिडकी बसवली नव्हती आमच्या मागणं घर बांधलं होतं त्यांनी मग तुम्हाला सांगते त्यांनी त्यांच्या घराला खिडकी बसवली आहे स्लायडिंगची तसली त्यांना विचारलं किती खर्च झाला तर ते म्हणली आमच्या ह्याला गेला तीन साडेतीन हजाराकडं आमचा खर्च गेलाय म्हणली मग बघू आता आपल्या पण खिडकीला म्हणलं खिडकी बसवून घ्यावी कारण की, की कसं आहे आता ही नुसतं पॅक असं आहे करून टाकलेला आहे त्याला पुष्टा बसवून पॅक करून टाकलेला आहे मग आता पुष्ट ती पुष्ट्या काढता बी येत नाही काय नाही आणि असं उघडायचं म्हटलं तरी येत नाही भावा बहिणीनं उघडायला कशाची हवा यायचे आपल्या फॅनमधनं उलट या पत्र्याचे गरम झार हवा येते नुसती गरम झार एवढं आहे आणि असं वाटतं की उन्हा ऊन उन फॅनच बंद करून बसावं कारण की पायाला तोंडाला नुसतं हाळ लागते अशी उन्हाची वरच्या मग तुम्हाला सांगते ते पुष्टा नसता तर खिडकी असती तर उघडले उघडाय आली असती हवा आली असती घरात बाहेरली बी हे नुसत्या फॅनच्या हवेनं काय पात्राची झावा लागते गार गरम झाला त्याला भावा बहिणीनो आता म्हणलं दोन तीन हजार रुपये खर्च येतोय मायरूच्या पावाला खिडकी आता काय म्हणलं फिटिंग झाली कलर देऊन झालाय आपण फक्त आता खुर्ची काय ती खिडकी बसवलं की झालं आपलं म्हणलं काम आणि बाहेर म्हणलं एक वसरी करून घ्यायची म्हणजे कसं माहिती भावा बहिणीनो उन्हाळा हे असला की बाहेर दारात बसायला येत आहे आणि ते शेळ मध्ये म्हणलं शेड बी चांगलं करून तिथं सायपाकाला करून टाकू आणि उद्या म्हणलं मी मशीनच शिकली तर म्हणलं त्याच्या शेजारीच लगे बारक शेड करून ते दोन असे शेड होण्यासारखा भावा बन त्याला शेजारी तिथं शेडमध्ये हो राडा करायचा नाही तिकडल्या तिकडच म्हणलं राडा करायचा काय असेल ते ते स्वयंपाकाचं बी तिकड किचन घाल की मग तुम्हाला सांगते स्वयंपाकाचं बी किचन आणि तिथं मशीन शिकली तर माझा विचार चालू आहे भाऊ बहिणींनो कुठंतरी क्लास लावायचा मी एका इथं आमच्या गावातल्या दोन बायांना विचारलं होतं शिकवता का म्हणून तर त्या म्हणल्या की आमचं मनक गेले तर आता आम्ही शिकवत नाही भाऊ बहिणीनं मग आता शिकवत नाही म्हणल्यानंतर आपण त्यांच्या मागे लागायचं का बळच शिकवा शिकवा म्हणून आणि जबरी केल्यानंतर भाऊ बहिणीनं माणूस बराबर शिकवत नाही बरोबर आहे का म्हणून आपलं त्यांच्या मनात इच्छा इच्छेनुसारच आपण बी मशन शिकायची कसं असतं शांतपणे माणूस चांगलं शिकवतं शांत डोक्याने शिकल्यानं शिकवते ती आणि नाही नाही म्हणून त्यांनी नाही म्हणायचं ना आपण शिकवा शिकवा अर्धवटच अर्धवट झाल्याच होतं का मग भावा बहिणीनं माझं चाललंय इथल्या बाया भरपूर म्हणल्या की तू ब्लाऊज शिक म्हणल्या आम्ही तुझ्या टाकू बिझनेस आपला भावा बहिणीनं ब्लाऊजचा करावा मग तिकडे शेडमध्ये आपले एक फॅन जोडायचा तिथंच आपली मशीन पिशेन आणि तिथंच आपलं करून टाकायचं शिकवाय शिवण क्लास आपली मशीन तिकडल्या तिकडंच बाहेरल्या बाहेर म्हणजे शेडच करायचं तिथं असं माझं डोक्यात विचारा कारण की ह्या घरात काय काय नेमकं ठेवायचं ह्या घरात गॅस भांडी तुम्हाला सांगते फ्रीज आहे कपाट आहे कपाटावर कपाथा कबाळ आहे मैदाळ परत कूलर कूलर इथं टप टप्पा टमपास भरपूर बेड ह्या घरात जागाच नाही अशी कुठं बा भावभिनी एवढ्यातल्या एवढ्यात काय काय करायचं आणि मशीन जर आणली तर सगळं भावभिणी या घरात कायच नाही करायच करायचं मग भाव बो असं काय करायचं म्हणल्यानंतर भरपूर अशी जागा पाहिजे असते ना आपल्याला म्हणजे वेगवेगळं असल्यानंतर कसं असतं या आता मशिनचं वेगळ्या खोलीत असल्या म्हणजे म्हणजे ती पटकेनं घ्यायला तर येतं ना ते असल्यानंतर आणि तुम्हाला सांगते या घरात मग तुम्हाला सांगते अडचण नको म्हणून म्हणलं आपलं त्या शेडमध्ये तिकडंच करून घ्यावं तर चला भेटो पुढच्या वेळेमध्ये आले माई पप्पा देवळातून लगेच जातील मोबाईल घेऊन भेटू मग पुढच्या वेळेला कसा माझा विचार वाटतो भाव बहिणीनं सांगा 拜拜。Bye bye.